वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ऍडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. त्याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा इथं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या अकॅडमीचं महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलं. शासन आणि समाजाला ही अकॅडमी उपयुक्त ठरणार आहे. तसंच यामुळं न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल. त्यामुळेच इथं शिकणाऱ्या वकिलांना विद्या वेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. चांगले कायदे बनवण्यासाठी या अकॅडमीची निश्चित मदत होईल, त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे.